नमस्कार. सातारा जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आता बऱ्यापैकी पावसाच्या प्रमाण कमी होत चाललेले आहे. त्यामुळे जे पूर परिस्थिती होती ते कालपेक्षा आज थोडा नियंत्रित झालेली आहे. आणि तरी पाटणमध्ये कोयना नदी आतासुद्धा धोक्याचे पातळीचे वरती वाहत आहे. तरी आम्ही कोयना जे डॅम आहे त्याचा जे विसर्ग होता ते 1,24,000 पर्यंत काल गेला होता, ते कमी करून आता 1,10,000 वर आणलेला आहे. आणि कराडमध्ये पाणी जे आहे कृष्णा नदीच्या ते रिसीड होणे सुरू झालेले आहे. सगळी परिस्थिती पूर्णत्या नियंत्रणमध्ये आहे. कराडमध्ये जे कुटुंब आम्ही शिफ्ट केलेले आहे मदतीचे कॅम्प्समध्ये, त्यांना जेवण तथा त्यांना हेल्थ चेकअप सुरू आहे. तसेच कराड शहरांची क्लिनिंगचं काम आम्ही सुरू केलेले आहे, तर जेणेकरून कुठलाही रोगराई परसणार नाही. आतापर्यंत जे पूर्ण जिल्ह्यातून 6,000 जे लोकांचे विस्थापन झालेले आहे त्यांना सुद्धा जेवण आणि हेल्थ फॅसिलिटीज देण्यात येत आहेत. NDRFची टीम जी आहे ते कराड आणि पाटणमध्ये सध्या कार्यरत आहे. आणि इव्हॅक्युएशनचं काम जिथे जिथे लो लाईंग एरियाज आहे तिथे इव्हॅक्युएशनचं काम सुरू आहे. पण बऱ्यापैकी हे इव्हॅक्युएशनचं काम कम्प्लीट होत आलेलं आहे, त्यामुळे कुठलेही नागरिकांना पॅनिक व्हायचं काही परिस्थिती राहिलेला नाही आहे. तर कुठलेही अफवावर आपण विश्वास ठेवू नये आणि पॅनिक होऊ नये. आणि तरी जर आपल्याला कुठलाही वाटत असतील तर आमच्या जिल्ह्याचा जे कंट्रोल रूम आहे 2323 49 यावर तात्काळ संपर्क करा. आणि तुम्हाला कुठलाही परेशानी असतील तर आम्ही तुम्हाला त्यामध्ये मदत करू. आता जिल्ह्यामध्ये पूल जे आम्ही बंद केले होते 12 पूल, त्यातून सुद्धा आम्ही हळूहळू आता पूल ओपन करणार आहोत. आणि लवकर ते लवकर जे विस्कळीत जीवन आहे ते सामान्य झालं पाहिजे, त्यासाठी प्रशासन रात्री दिवस कामामध्ये आहे. आणि कुठलीही अडचण किंवा रोगराई पसरणार नाही त्यासाठी सुद्धा आम्ही काम करत आहोत. तसेच पाटण, सातारा, महाबळेश्वर आणि जावली ह्याचे जे घाटाचे जे आहे त्यांचे जे घाट आहे त्यामध्ये अननेसेसरली जाऊ नये हे आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. कारण सगळीकडे लँडस्लाईड मोठे प्रमाणावर होत आहे आणि त्या प्रवास सेफ नाही आहे. आणि ज्या ज्या गाव खचत आहेत त्यांना आम्ही टेम्पररी शेड्स करून ते नागरिकांना तिथे हलवत आहेत. तर कुठलेही नागरिकांना ह्याबाबत सुद्धा कुठलीही सहायताची गरज असतील तर त्यांनी सुद्धा 2323 49 वर कॉल करायला पाहिजे. धन्यवाद.